नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पावसाची रिमझिम सुरू असल्यानं पर्यटकांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे आणि त्यांची पावलं त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये वळलेली आहेत. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतीये. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रांजल, नाशिकला अध्यात्मिक महत्व सुद्धा खूप जास्त आहे आणि पर्यटकांसाठी सुद्धा आकर्षणाची अनेक केंद्र नाशिक मध्ये आहेत. त्याचा कसा मेळ दिसून येतोय? कशी गर्दी आहे विविध ठिकाणी नाशिक मध्ये? प्रज्ञा, तसं बघितलं तर पावसाळ्याला सुरुवात होतात. त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी असेल, या ही जी पर्यटन स्थळं आहेत याला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद जो दिला जातो. आपण जर आता बघितलं तर मी आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर उभा आहे आणि खरं तर तिथलं चित्रच बरंच काही सांगून जात आहेत. रस्ते जे आहेत ते दिसेनासे झालेले आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली आहेत. अगदी पहाटेपासून, म्हणजे पहाटे 3 ते 4 वाजेपासूनच भाविकांनी इथे रांगाया केलेल्या आहेत. सध्या आपण जर बघितलं तर लाखो भाविक आज दिवसभरात त्र्यंबक राजाचं दर्शन घेतील असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे. आणि आता देखील जवळपास 300 ते 400 मीटर अंतरापर्यंत ही रांग जी आहे ती जाऊन पोचलेली आहेत. अगदी पहाटेपासून महादेवाचं दर्शन कधी होईल याचीच ओढ जी आहे ती भाविकांना लागलेली आहे. आणि तसं बघितलं तर म्हणजे यामागचं कारणही तसंच आहेत. कारण म्हणजे उद्याचा दिवस सोडला तर सलगच्या सुट्ट्याही आलेल्या आहेत, त्यामुळे भाविक जे आहेत ते त्र्यंबकला येत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या पावसाची संततधार ही सुरू आहे, त्यामुळे अनेक धबधबेही प्रवाहित झालेले आहेत. त्यामुळे हे निसर्ग सौंदर्य देखील खुलून गेलेले आहेत. पर्यटकांना ते आकर्षित करते. यासोबतच अधिक महिना आता संपत आलेला आहे. यासोबतच उत्तर भारतीयांचा श्रावण देखील सुरू आहेत आणि सलगच्या सुट्ट्या. या संपूर्ण कारणांमुळे अशी परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते. इथले जे ट्रस्टिंगकडून सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार आता म्हणजे संभाव्य गर्दी लक्षात घेतात निज श्रावण देखील 17 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन जे आहे ते देखील कालपासून बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे व्हीआयपींना देखील रांगेत उभं राहून दर्शनही घ्यावं लागते. काही भाविकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, कुठून आलेत तुम्ही? किती दर्शन आहात? कुठून आले? नाशिक. नाशिकचा आहे. कधी आले? दर्शन झालं? दर्शन नहीं हो पाया क्योंकि बहुत ज्यादा लंबा भीड़ है और सुबह 5 बजे से लाइन लगा हुआ है यहाँ पे. तभी दर्शन हुआ? तभी दर्शन नहीं, हम गेट से दर्शन करके अभी जा रहे हैं. पुण्यावरून आलो. किती वाजता आले? 4:30 आलेलो. 4:00 लाईनी मध्ये उभे, दर्शन नाही होत. काय आता अजून काय काय प्लॅनिंग आहे? आता नाशिक दर्शन पूर्ण करायचं होतं, पण आता आज पूर्ण दिवस आहे म्हणजे जाईल. बहुत गर्दी है. बघत आहोत प्रज्ञा, जे भोपाळ असेल, इंदोर असेल, यासोबतच पुणे अशा अनेक ठिकाणाहून भाविक आलेले आहेत. पहाटेपासून ते रांगेत उभे आहेत, मात्र दर्शन जे आहे ते त्यांना अद्याप झालेले नाही आहेत. मात्र हा उत्साह जो आहे तो कायम आहे. या ज्या सलगच्या सुट्ट्या लागून आलेल्या आहेत त्या सुट्ट्यांचा आनंद कसा घेता येईल याच सर्व विचाराने खरं तर हे सर्व भाविक पर्यटक हे बाहेर पडले आहेत. प्रज्ञा, प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.